मानवतावादावर दृढ शब्द असलेले श्री गुरु नानक देव यांचा आज 12 नोव्हेंबर जयंती दिन। सर्वसामान्यांमध्ये देव धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासह शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरु नानक यांचे चिंतन धर्माच्या सत्य आणि शाश्वत मूल्यांचे मूळ होते। जात धर्म या पलीकडे जाऊन एकतेची शिकवण आणि कलिमही राम नाम साधूचा उपदेश देणारे श्री गुरु नानक देव यांची शिकवण मानवतावादाचा विचार प्रस्तुत करणारे आहे। मग चला तर मग पाहूया त्यांच्या जीवनावरील एक स्पेशल रिपोर्ट। गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरु आहेत। नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोर जवळ तळवंडी येथे 15 एप्रिल 1469 रोजी एका हिंदू कुटुंबात झाला। या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते। देशभर गुरु नानक यांचा जन्मदिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। गुरु नानक लहानपणापासूनच धार्मिक होते। लहानपणी मौजी बंधनाच्या वेळीस त्यांनी जानवे घालायस नकार दिला होता। ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली। जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या। सर्वसामान्यांमध्ये देव धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली। गुरु नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला। त्यांनी त्या काळात केवळ भारत भ्रमणच नव्हे तर इराक मधील बगदाद आणि सौदी अरेबिया मक्का मदिनाचीही यात्रा केली होती। अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते। गुरु नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती। त्यांचे चिंतन धर्माच्या सत्ता व शाश्वत मूल्यांचे मूळ होते। म्हणूनच जात धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती। एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्वजण मानव आहोत असा नारा दिला होता। हे जग बनविणारा एकच ईश्वर आहे असे त्यांचे म्हणणे होते। धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही अशी त्यांची धारणा होती। त्यासाठी अनेक केंद्रांची साखळी निर्माण केली। त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले। ते क्रांतिकारी विचारांचे होते। त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला। संसारात व्याप्त पाखंड, कर्मकांड इत्यादींना दूर करत सर्व जीवांना सत्यप्रकाश व सतनाम सोबत जुळत श्री गुरु नानक देव लाहोर शहरातून पुढे गेले। रस्त्यात त्यांना एक ब्राह्मण दिसला। तो ब्राह्मण स्नानानंतर मस्तकावर तिलक लावून धरतीवर लेप करून त्यावर स्वच्छ चादर टाकून बसला होता। एका हातात घंटी व दुसऱ्या हातात माला घेऊन डोळे बंद करून बगळ्यासारखा समाधी अवस्थेत बसला होता। परंतु त्याचे पूर्ण ध्यान धनाकडेच होते। अंतर्यामी गुरुजींनी त्याच्या मनातील गोष्ट समजली व विचारले, ब्राह्मणजी आपण कोणाचे ध्यान करीत आहात? शालिग्राम तर आपल्या समोर ठेवला आहे। डोळे बंद करून ध्यान तेव्हा करतात जेव्हा इष्टची मूर्ती समोर नसते, परंतु तुमच्या समोर तर साक्षात इष्ट शालिग्रामची मूर्ती ठेवली आहे, मग डोळे का बंद केले आहेत? त्यावर पाखंडी ब्राह्मण म्हणाला, तुम्हाला या गोष्टीची जाणीव नाही की जेव्हा मी परमात्म्याची सेवा पूर्ण करून मस्तक टेकून मनाची वृत्ती थांबवतो तेव्हा मला तिन्ही लोकीचे ज्ञान प्राप्त होते। असे म्हणून त्यांनी पुन्हा डोळे बंद केले, कारण दिखावा करण्याची त्याला खूप आवड होती। जसे जसे लोक आपल्याकडे धनाचा संग्रह करतात तसा त्यांचा लालचीपणा अजून वाढत जातो। तो दिखाव्याची भक्ती करून लोकांचे लक्ष आकर्षित करू लागला आणि लोक आकर्षित होऊन पैसे ठेवत होते। श्री गुरु नानक देव यांनी त्याला शिक्षण देण्याच्या उद्देशाने ठाकूरजींची मूर्ती आसनासोबत तिथून गायब केली। काही काळानंतर ब्राह्मणाने डोळे उघडले तेव्हा ठाकूरजींची मूर्ती व आसन दोन्ही गायब असल्याचे त्याला दिसले। तो ब्राह्मण घाबरून सर्वांना मूर्तीबद्दल विचारू लागला, परंतु सर्वांनी आम्हाला माहित नाही असेच उत्तर दिले। तेव्हा गुरुजींनी स्वतः ब्राह्मणाला विचारले, आपले सर्व साहित्य बरोबर आहे ना? त्यावर त्या ब्राह्मणाने, संतजी माझी शालिग्रामची मूर्ती आसनासह गायब आहे, त्या आसनामध्ये खूप धन होते, मी सर्वांना विचारत आहे पण कोणीही काहीही सांगत नाही। त्यावेळी गुरुजींनी म्हटले, तुम्हाला आता सर्व लोकांचे ज्ञान आहे, त्यानुसार ध्यान करून मूर्ती व आसनाचा शोध घ्या। गुरुजींची गोष्ट ऐकून ब्राह्मणाला वाटले, याला नक्की काही माहीत आहे। तेव्हा त्याने ढोंग सोडून गुरुजींना खरे सांगितले की पोट भरण्याकरता मी हा ढोंग करीत आहे, लोकांसमोर ढोंग करून मी आपली आजीविका कमवतो ज्यामुळे माझ्या कुटुंबाचे पालन पोषण होते आणि बिना पाखंडाने कोणीही धन देत नाही, माझा रोजगार त्या मूर्तीवर अवलंबून आहे, जर आपल्याला काही माहीत असेल तर कृपा करून मला सांगा। त्यावर गुरुजींनी फरमावले, तुम्हाला पाखंडाची सवय झाली आहे, जर ढोंग सोडून खऱ्या मनाने परमात्म्याची आराधना केल्यास तुमचे सर्व कार्य सिद्ध होतील। त्यावर ब्राह्मणाने म्हटले, या कलियुगात खोटे बोलल्याशिवाय कोणतेही कार्य होत नाही। त्यावर गुरुजींनी त्याला फरमावले, जर तुम्हाला तिन्ही लोकांचे ज्ञान असते तर ज्या स्थानी तुम्ही बसले आहात त्या खालीच धन गाडलेले आहे, तो तुम्ही प्राप्त करू शकता। जर या गोष्टीवर तुमचा विश्वास नसेल तर जमीन खोदून पहा। लोभी ब्राह्मण हे एक तास तातडीने जमीन खोदू लागला आणि पाहिले की खरंच खोदलेल्या जागेवर बेअंत अपार धन पडलेले असल्याचे त्याने बघितले। आश्चर्यचकित होऊन तो विचारू लागला, संतजी हे धन इथे कुणी गाडले आहे? गुरुजींनी स्मित करून उपदेश देताना धनासरी रागामध्ये हा शब्द व उपदेश उच्चारण केले। कालू नाही, जोगू नाही, नाही सत्का ढबू, थान सट जग भरी सट होय डुबता इव जगू, कलमही राम नामू सारू, अखी त मिटही नाक पकडही ठगन कहू संसारू। अर्थात संपूर्ण संसार परमात्म्याच्या नावापासून दूर होऊन भ्रमित व भ्रष्ट झाला आहे। संपूर्ण जग असत्य आणि पाखंडामध्ये रमलेला आहे। कलियुगात रामनामाचे स्मरण हे श्रेष्ठ आहे। गुरुजी समजावू लागले की हे प्यारे, धनासाठी तू संपूर्ण संसारात कपट करीत आहेस, या धनाला कोणीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही, इथेच सोडून जातो। हे धन काल कोणाचे होते, आज कोणाचे आहे, उद्या कोणा तिसऱ्याचेच होईल। गुरुजींच्या उपदेशाने त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि तो की हे कुणीतरी पूर्ण संत महापुरुष आहे। तो हात जुळून नतमस्तक होऊन गुरुजींच्या चरणावर पडला आणि विनंती केली, हे संतजी जगतपालक, मी आपल्याला शरण आलो आहे, माझ्याकडून झालेल्या गुन्ह्यांबद्दल मला क्षमा करा। गुरुजींनी फरमावले, ज्या धनासाठी तुम्ही कपट करीत होते ते तुम्हाला खूप प्राप्त झाले, तुम्ही जे केले ते मागचे सर्व गुन्हे माफ झाले, परंतु यापुढे खरी भक्ती
करा. असे म्हणत गुरुजींनी लुप्त केलेला शालिग्राम प्रकट करून दिला आणि म्हटले, इच्छा असेल तर याची सेवा करा. अशा प्रकारे उपदेशाचा स्वीकार करून तो गुरु नानक देवाचा शिष्य बनला आणि आपले जीवन यशस्वीरित्या जगू लागला. असे महान सत्य मार्ग दाखवणाऱ्या श्री गुरु नानक देव यांचा जन्म कार्तिक पौर्णिमा संवत्सर 1526 ला झाला. त्यांच्या 549 व्या जयंती निमित्त त्यांना शतशत नमन.